वेळ आलेली आहे नेगेटिव्ह लीड करण्याची. प्रत्येक खलनायिकेकडनं थोडं घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. गणपती उत्सवात प्रेमाची गोड गोष्ट घेऊन अपूर्वा आपल्या बरोबर येणार आहे. पहिलं खूप स्वागत आहे. खूप गोड दिसतीये. थँक्यू सो मच. काय यंदा गणपती उत्सव एका वेगळ्या लेवलला जातोय, कारण की अपूर्वा कुठेतरी स्टार प्रवाहाबरोबर जुळली गेलेली. येस, मला खूप आनंद होतो हे सांगताना की 8 वर्षानंतर मी पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरती दिसणार आहे आणि पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या परिवारात माझा समावेश होणार आहे. सो मी खूप खुश आहे. किती एक्साइटेड आहेत या प्रोजेक्टला घेऊन स्पेशली? खूप जास्त, कारण मला असं वाटतं प्रेक्षकांची माझ्याकडनंच्या ज्या अपेक्षा आहेत त्या जरा उंचावल्या आहेत. आणि मला असं वाटतं की एका कलाकाराने प्रत्येक वेळेला प्रयत्न करावेत आपल्या प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत प्रत्येक मालिकेत मी सोज्वळ भूमिका करून झालेली आहे, प्रेयसी झालेली आहे, एक छान सून करून झालेलं आहे. पण आता कुठेतरी मला असं वाटतं एक वेळ आलेली आहे नेगेटिव्ह लीड करण्याची. सो हे एक्सपेरिमेंट करायचं आहे मला. सो माझ्या आयुष्यातले काही पडाव आहेत ते मी जे ठरवले आहेत तसे तसे करायचे. सो हे सगळे सोज्वळ भूमिका करून झाल्यानंतर मला छान एक रियालिटी शो करता आला, तोही केलेला आहे. आणि आता एक वळण घ्यायचं आहे मला ते नेगेटिव्ह रोलकडे. सो या माझ्या नव्या मालिकेत मी नेगेटिव्ह रोल करणार आहे, सावनी हे पात्र करून. गणपती अप्पाने भरभरून दिले आणि यंदा देखील खूप चांगलं दिलं आहे. नेगेटिव्ह भूमिका सगळ्यात जास्त पॉप्युलर होते. बरं, तुझ्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे बरं का नेगेटिव्हसाठी? हो, नक्कीच नक्कीच. मी कॉम्पिटिशनपेक्षा हे म्हणेन की प्रत्येक ज्या मालिका आत्ता स्टार प्रवाहावरती ज्या दिसत आहेत त्या प्रत्येक खलनायिकेकडनं थोडं घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. कोण सगळ्यात जास्त फेवरेट? असं फेवरेट म्हटलं तर कसं चालेल ना मला. असं फेवरेट कोणी नाही, सगळ्याच माझ्या लाडक्या आहेत. यंदा गणपती बाप्पाकडे अजून काही मागणं? नाही, मला काहीच मागायचं नाही. आय थिंक न मागता बरंच काही आत्तापर्यंत बाप्पाने मला दिलेलं आहे. त्यांचे आशीर्वाद असेच राहू देत एवढंच म्हणेन.